झाडं लावली तरच पालिकेकडून बांधकाम परवाना मिळणार आहे अशी माहिती उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी दिली आहे. हरित सोलापूरसाठी हा नवा आदेश जारी झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य शासनानं शहरी भागामध्ये वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेतला आहे. पालिकेनं शहरामध्ये 40,000 वृक्ष लागवडीचं नियोजन केलं आहे. या मोहिमेमध्ये शहरातील सर्व शासकीय कार्यालय, सामाजिक शैक्षणिक संस्था, संघटनेला सहभागी करून घेण्यात येणार आहे. शहरातील नव्या बांधकामासाठी वृक्ष लागवड बंधनकारक करण्यात आली असून बांधकाम परवाना विभागानं 11 जून रोजी परिपत्रक काढलं आहे. गावठाणा बाहेरील भागामध्ये वापर परवाना मिळवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक होतं. त्याच आधारावर आता वृक्ष लागवडीची अट घालण्यात आली आहे. भविष्यकाळाची गरज ओळखून वृक्ष लागवडीची सक्ती करण्यात आली आहे. 2-4 तुळशीची रोपं लावून काम भागणार नाही तर चांगली झाडं लावावी लागतील अशी तंबी या आदेशात देण्यात आल्याची माहिती उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी दिली. सर्व महानगरपालिकांना निर्देश दिलेले आहे वृक्ष लागवडीबाबत. त्याचा पुरेपूर अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून बांधकाम परवानगी विभागाने माननीय आयुक्तांच्या आदेशानुसार प्रत्येक बांधकाम परवानगी देताना, वापर परवानगी देताना आणि बांधकाम परवानगी दिलेल्या इमारतींना मुदतवाढ देताना त्या प्लॉटच्या क्षेत्रानुसार प्रत्येकाने झाडे लावण्याबाबत आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे. त्यानुसार नागरिक त्यांच्या भूखंडाच्या क्षेत्राप्रमाणे 2-20 इतके झाडे लावून त्याचं यथायोग्य सांगोपन करणे आणि झाडांची जी उंची आहे छोटी न लावता साधारणपणे 2-5 फूट उंचीची झाडे लावण्याबाबत आम्ही नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीनं. या वृक्ष लागवडीमुळे सोलापूर शहर हरित होणार असून मागील 2-3 महिने जाणवलेला कडक उन्हाळा हा पुढील वर्षी जाणवणार नाही असंही मत त्यांनी व्यक्त केलं.